मराठा आरक्षणासाठी कोल्हापूरमधील दसरा चौक परिसरात साखळी उपोषण सुरू करण्यात आलेले आहे। आज मराठा आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी कोल्हापूरातील मुस्लिम विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत। त्यांनी मराठा आरक्षण संदर्भात जोरदार घोषणाबाजी सुद्धा केलेली आहे। याशिवाय मराठा समाजाला त्वरित आरक्षण मिळावं अशी मागणी सुद्धा करण्यात आलेली आहे। पाठिंब्यासाठी आता मुस्लिम विद्यार्थी रस्त्यावर उतरलेले आहेत ही मोठी बातमी या क्षणाची समोर येते आहे। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रणजित माजगावकर यांनी, आपण बघूयात। मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी कोल्हापुरात सुद्धा साखळी उपोषण सुरू झालेलं आहे। मात्र या साखळी उपोषणामध्ये कोल्हापुरातल्या मुस्लिम विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी पाठिंबा दर्शवलेला आहे। मी सध्या कोल्हापुरातल्या दसरा चौक परिसरात आहे आणि तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की मुस्लिम बोर्डिंग या संस्थेतील मुस्लिम विद्यार्थी जे आहेत, विद्यार्थिनी आहेत, हे सर्व एकत्र झालेले आहेत। तुम्ही कशासाठी इथे आलेला आहात? आम्ही मराठा आरक्षणासाठी इथे आलेलो आहोत। मराठा आरक्षण को न्याय मिलना चाहिए और हम लोग उन लोगों को साथ और उनको सपोर्ट करने के लिए हम लोग हर बार खड़े हैं। मराठा समाज के विद्यार्थी भी आपके साथ पढ़ते? हाँ, हम नेहरू हाई स्कूल और जूनियर कॉलेज से हैं और हम लोग मुस्लिम गर्ल्स और स्टूडेंट्स हैं, तो हमारे साथ में मराठी स्टूडेंट्स भी पढ़ते हैं, तो हम चाहते हैं कि उनको मराठा आरक्षण मिलना चाहिए। पाठीमागे जो आपल्याला व्यासपीठ दिसतं, या ठिकाणी कोल्हापुरातल्या मराठा समाजाचं आंदोलन सुरू झालेलं आहे, साखळी उपोषण सुरू झालेलं आहे आणि त्याला पाठिंबा देण्यासाठी आता खऱ्या अर्थानं मुस्लिम समाज रस्त्यावर उतरलेला आहे आणि मराठा आरक्षण मिळावं अशी त्यांची प्रमुख मागणी आहे। कॅमेरामन सचिन सावंतसोबत मी रणजित माजगावकर, साम टी व्ही, कोल्हापूर।